मडकईत राहणाऱ्या मडकईकर सोनाराची एकुलती एक मुलगी आणि ती देवीनं मागितली मुलीला समोर बसवून सोन्याची प्रतिमा तयार करण्यात आली जसजशी प्रतिमा घडू लागली तसतशी मुलगी घटू लागली वाळू लागली प्रतिमा तयार झाली देवीला अर्पणही केली पण मुलीचं मात्र देहावसान झालं हा काय प्रकार झाला सोनारास तर काही कळे ना तेव्हा ती देवताई दृष्टांत ते देऊन त्याला म्हणाली अरे तुझ्या मुलीनं माझं रूप धारण केलंय त्यामुळे ती माझ्यात विलीन झाली पण दरवर्षी माहेर म्हणून मी तुझ्याकडे येत जाईन आणि आजही ही परंपरा मडकई गावामध्ये चालू आहे या मूर्तीच्या दर्शनानं साक्षात देवीच्या दर्शनाचा आनंद मिळतो मग चला तर आपणही मडकई गावात जाऊन